अटके पार झेंडा पकड़ म्हणून सुद्धा काही उपयोग झाला। असा या महाराष्ट्राच्या मातीचा गुणधर्म आहे। आता तुम्ही म्हणाल आता काय करायचं आहे। या महाराष्ट्राचं प्रत्येक घर न घर घर न घर घर न घर आपल्याला वास्तुशास्त्राप्रमाणे करायचंय आणि त्यानुसार आपलं राज्य आपला जिल्हा आपलं गाव आणि पर्यायाने महाराष्ट्र हा संपूर्ण भारतात आणि भारत संपूर्ण जगात नेण्याचा माझा प्रयत्न। मी हे म्हणत नाही की वास्तुशास्त्राप्रमाणे घर केलं म्हणजे तुमच्या घरामध्ये पैशाचा पाऊस पडेल, धोधो धोधो प्रचंड सुख मिळेल, सगळी दुःख दूर होतील असा मी दावा करत नाही। पण मी हे जरूर सांगतो की हेही तितकंच खरं आहे की वास्तुशास्त्राप्रमाणे घर केल्यानंतर ज्याप्रमाणे प्रचंड अंधारामध्ये जर तुमच्या हातामध्ये छोटीशी बॅटरी दिली तर त्या बॅटरीने तुम्ही संपूर्ण जंगल पार करू शकाल। ही बॅटरी म्हणजे माझं वास्तुशास्त्र। प्रचंड धोधो पावसामध्ये तुम्हाला बाहेर जायचं त्यावेळेस मी तुम्हाला होडी देईन, ही होडी म्हणजे माझं वास्तुशास्त्र आहे। मी तुम्हाला रेनकोट देईन, मी तुम्हाला टोपी देईन, मी तुम्हाला छत्री देईन, ही रेनकोट टोपी आणि छत्री म्हणजे वास्तुशास्त्र आहे। थोडक्यात तुमच्या पुरतं मी बघताय, तुमच्या पुरतं मी बघताय, तुम्ही तुमच्या पुरतं शेजाऱ्या शेजाऱ्याचा हळूहळू पाहता पाहता आपण आपल्या राज्याचा आणि देशाचा विचार करणार। अख्खी पृथ्वी दाबते म्हणून पृथ्वीला आपण चामडं घालणार नाही, तर आपण आपल्या पायात चामड्याची चप्पल घालून आपल्यापासून सुरुवात करणार आहोत। तुम्ही तयार आहात? वास्तुशास्त्राप्रमाणे घर करत असताना काय काय करायला पाहिजे हे आता पाहूया। आता वास्तुशास्त्राच्या रचनेमध्ये महाराष्ट्राची एक रचना पाहूया। कोल्हापूरला कशाला येतात लोक? महालक्ष्मीच्या दर्शनाला येतात। पण काय वाजत पहिलवान व्हायला? मग आता मुंबईला जातात का पहिलवान व्हायला? मुंबईला पहिलवान व्हायला मग का बरं नाही जात? इचलकरंजीमध्ये मोठी बाजारपेठ होती कपड्याची, आता ती रसतळाला मिळाली, याला कारण सुद्धा वास्तुशास्त्र। सांगलीमध्ये सुद्धा सारख्या उलटापालटी होतात, सांगलीमध्ये सुद्धा भरपूर नेते मंडळी जन्माला येतात, याला कारण सुद्धा सांगलीचं भूमिशास्त्र। चंबळच्या खोऱ्यात किती विद्वान जन्माला येतात? कोण येतं जन्माला चंबळच्या खोऱ्यात? हुशार जनरल माणूस कोण? अशी उत्तर मला हवी जर चंबळच्या खोऱ्यामध्ये। चंबळचं खोरं म्हटलं की अरे बापरे पुरणदेवी दरोडेखोर दिसता, आणि पुणे म्हटलं की माझ्यासारखा माणूस दिसतो। पुणे हे संस्कृतीचं माहेरघर आहे, विद्येचं विभूषित त्याच्या ठाई आहे, त्यामुळे पुणे जिला पुण्यनगरी म्हणतात। पुण्यामध्ये विद्वत्ता प्रचुर लोक राहतात, तितकीच चौकस आणि किचकट लोक सुद्धा पुण्यात राहतात। हे कसे ते कसे म्हणजे वरून जर चौथ्या मजल्यावरून रामराव काका पडणार असतील तर तिसऱ्या मजल्यावरच्या बायकोला खिडकीतनं सांगतात माझ्या नावाची एक मुळी टाकू नको सोडो मी चाललंय खाली। तात्पर्य काय की हा ज्याचा त्याच्या मातीचा गुणधर्म असतो आणि त्या पद्धतीने माणसं बनतात। मग आता तुम्ही म्हणाल तुम्ही आता एवढी बडबड केली त्यानंतर आता आम्ही चाललोय कुठे चंद्रावर आणि तुम्ही आम्हाला काय सांगताय? याला विज्ञानाचा आधार तुम्ही आम्हाला देऊ शकता का? मी देतो तुम्हाला विज्ञानाचा। इथे ही तुळस लावलेली, ही तुळस मी अशीच इथे ठेवतो आणि महिन्याने येऊन पाहतो आणि आणखीन एक तुळस मी बाहेर लावतो। कुठली तळ तुळस जगेल कुठली वाचेल सांगा? बाहेरची वाचेल? तुमच्याकरता तुम्हीच टाळ्या हुशार आहात। बाहेरची वाचेल त्याचं कारण काय सांगा? तिला पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पाचही तत्व तिला मिळतील, म्हणून ही जी तुळस आहे ही बाहेर जगेल तिथे जगणार नाही। त्याच पद्धतीनं जर या झाडावरती परिणाम होतो तर या झाडावरती परिणाम होणार नाही का? जर तुम्हाला व्यवस्थित पृथ्वी आपत्तेचे वायू आकाश मिळालं नाही, मी तुम्हाला एखाद्या कोंदट घरामध्ये नेऊन बसवतो, आपोआपच तुमची चिडचिड व्हायला सुरुवात होईल। तात्पर्य हेच आहे। याशिवाय आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी, समुद्राला भरती मोठी येते का नाही येते? कशामुळे येते? पुन्हा आवाज डावला हा, मला वाटतं प्रत्यक्ष बरीचशी मंडळी आपापल्या पत्नीला बरोबर घेऊन आल्यामुळे कदाचित पुरुष मंडळींचा आवाज उघडत आहे। चंद्रामुळे जर सूर्याला चंद्रामुळे जर पृथ्वीवरच्या प्राण्याला भरटी ओटी येते तर समुद्राच्या पाण्याची चव काय आहे सांगा? तुमच्या घामाची चव काय आहे? खरं घामाची चव खारट आहे, लघवीची चव खारट आहे, वीर्याची चव खारट आहे, शरीरातनं पाजणाऱ्या प्रत्येक द्रवाची चव ही खारटच आहे। मग जर त्या समुद्राच्या खारट पाण्यात परिणाम होतो तर या शरीरातल्या खारट पाण्यावरती त्या चंद्राचा परिणाम होणार नाही का? आता तुम्ही म्हणा की मी बादलीभर पाण्यामध्ये मीठ घालवतो आणून ठेवतो आणि त्याला बघतो भरती ओटी येते का, येईल का त्याला? म्हणजे याचा अर्थ असं नाही ना होत की चंद्राचा परिणाम त्या पाण्यावर
हे तर मान्य आहे तुम्हाला, बस वास्तुशास्त्र हे असंच आहे. 100% बाहेरच्या पंचमहाभूतांना आपल्या घरामध्ये प्रॉपर आणणं म्हणजे वास्तुशास्त्र, हल्ली वास्तुतज्ञ याचा धंदा करणं. धंदा करत असताना तुम्हाला घाबरून सोडलं जातं, आग्नेयाला किचन पाहिजे, नैऋत्यला हे पाहिजे, या द्याम सगळं सांगून तुम्हाला विनाकारण घाबरून जातं. पण श्रोते हो, वास्तुशास्त्रामध्ये दोन प्रकार आहेत, एक मयासुरी वास्तुशास्त्र आणि देवाधिकांचं वास्तुशास्त्र. वास्तुशास्त्र प्रमुख तीन प्रकार आहेत, एक पृथ्वी तलावरचं पृथ्वी तत्वाचं, एक अंतरिक्ष तत्वाचं आणि एक पाताळिक तत्वाचं वास्तुशास्त्र. असे तीन प्रकार आहेत. बऱ्याच वास्तुतज्ञांना हे प्रकार माहिती आहेत. प्रत्येक जण पृथ्वीवरच्या वास्तुशास्त्राचा विचार करतो आणि तेच सगळ्याला नियम लावतो. म्हणून या ठिकाणी जर कोणी वास्तुशास्त्राची प्रॅक्टिस करत असतील तर त्यांना माझी विनंती आहे की 100% वास्तुशास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय आणि पूर्ण माहिती झाल्याशिवाय ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरू नका. नाहीतर चुकीच्या पद्धतीचा माहितीचा प्रसार लोकांपर्यंत पोहोचेल आणि विनाकारण माझं शास्त्र बदनाम होईल आणि तसंच व्हायला लागेल. मला सांगा, MBBS एखादा डॉक्टर होतो आणि इंजेक्शन देतो आणि इंजेक्शन दिल्यानंतर एखादा माणूस मरतो, तर MBBS चुकीचं आहे का डॉक्टर चुकीचं आहे? काय MBBS चुकीचं आहे का डॉक्टर चुकीचं आहे? डॉक्टर चुकीचं आहे. त्याच पद्धतीने तुम्ही चुकीच्या ज्योतिषी आणि वास्तुतज्ञांकडे गेला तर तुमची स्वस्य होऊन फसवणूक होण्यापलीकडे काही होणार नाही. म्हणून मी असं म्हणत नाही की मी फार शहाणा आहे आणि माझ्याच असं काही नाही. भरपूर वास्तुतज्ञ असेही आहेत की ज्यांना भरपूर वास्तुशास्त्राचं व्यवस्थित नॉलेज. तुम्ही सुद्धा तयार होऊ शकता. तुमच्याकडे कोणी चांगला माणूस जर मला भेटला तर मी त्याला तयार करीन. पण मी कुठेही वास्तुतज्ञ तयार करत नाही, कारण मागे जेव्हा मी तयार करायचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या माणसाकडनं जी चूक झाली ती मी आयुष्यभर मला ती मी विसरत नाहीये की त्यांनी लोकांना फसवायला सुरुवात केली आणि आज तयार केली लोकांना फसवत झाला. त्या दिवसापासून शपथ घेतली की कोणालाही वास्तुशास्त्र शिकवायचं नाही. आणि हे सगळे बरोबर तुमच्याकडे करत असताना मी 100% वास्तुशास्त्र स्वतःवर उतरून बघितलेलं आहे. माझ्या घरी येऊन तुम्ही बघू शकता. माझं सगळ्यात पहिलं घर मी दक्षिण दरवाजाचं करून बांधलं, माझं वाटोळं झालं, भाऊ भावात राहिलं नाही, ईशान्याला संडास करून पाहिला, वडील पॅरालिसिस अटॅक, नैऋत्याला टाकी केली, वडील गेले, आईला पॅरालिसिस अटॅक, दुसऱ्या एका वास्तूमध्ये मधोमध खड्डा करून पाहिला, माझं दुसऱ्या नंबरचं मूल मी घालवून बसलो. हे सगळं केलं आणि करताना त्याच्यावर प्रयोग केले आणि प्रयोग करून ते वहीवरती टिकवून ठेवले तारीखवार आणि मग त्याच्यावर तोडगे लिहिले आणि ते तोडगे तुमच्यापर्यंत पुस्तकाच्या रूपाने आणले. ते आणत असताना मी कुठेही कन्फ्युजन केली नाही. 100% तोडगे तुमच्यापुढे आणले आणि बरीचशी लोक नुसते तोडगे करून सुद्धा पाहतात आणि त्यांना त्याचा अनुभव येतो. अशी बरीचशी मंडळी आली असतील की ज्यांनी फक्त पुस्तकातले तोडगे करून पाहिले. त्यामुळे हे भाषण बडबड नाही किंवा चुकीचं लॉजिकही नाही. हे प्रॉपर वास्तुशास्त्र मी तुमच्याकडे आणण्याकरिता सगळ्यात पहिल्यांदा आपण विचार करणार आहोत तो दिशांचा. आता मला सांगा, दिशा म्हणजे शेजारच्या पवारांची दिशा नाही बरं? दिशा म्हणजे आकाशातल्या दिशा आणि त्या दिशा कोणती आणि किती? मला सांगा पहिले का किती सांगा आवाज येऊ. हुशार आहे तू असं मला वाटतं. कोणी म्हणेल 4, कोणी म्हणेल 8, डायरेक्ट आवाजच 10. चला सांगा, पहिली दिशा कुठली? बायका म्हणतात ना, आमचे हे ना करतील ती कौलटे आमची ही करेल ती पूर्व. ही कर्त्याची दिशा. म्हणून जर तुमच्या घराचा दरवाजाचा पूर्वेला असाल तर तुम्ही सतत काही ना काहीतरी करणार. म्हणून शक्यतो तुमचा दरवाजा हा पूर्वेला असणं अतिशय उत्तम असतं. पूर्वेकडे फार मोठ्या प्रमाणावरती सूर्याच्या ऊर्जा घरामध्ये येतात आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे आजार आणि जंतूंचा संसर्ग घराला होत नाही असं विज्ञानाने सांगितलं. पूर्व दिशेला दरवाजा हा उत्कर्षकारक असतो. मग आता तुम्ही म्हणाल आमचा दक्षिणेला दरवाजा आहे तर आम्ही काय करायचं ते आता पुढे पाहणार. पूर्व झाल्यानंतरची दिशा कुठली? पश्चात येणार, पश्चिम. पश्चिम म्हणजे शांत होणार. म्हणून पश्चिमेची बहुतांशी मंडळी ही सरकारी नोकर असतात. सकाळी कामाला जाणे, संध्याकाळी घरी येणे, येताना दळणाचा डबा आणि भाजी घेऊन येणे, बायका पोराने मिळून चिरणे, भाजी करणे, खाणे, राणी मस्त सुखात जगणे. जमलं तर ऑफिसमध्ये काम करणे, नाही तर कामच करणे. तर श्रोत्र पश्चिम म्हणजे शांत करणारी दिशा आणि ज्यांच्या घराचा दरवाजा पश्चिमेला आहे अशा मंडळींनी काळजी करायचं कारण नाही. त्यांनी पूर्व भिंतीला एक सूर्यप्रतिमा लावावी आणि सूर्याचा प्रताप त्या ठिकाणी उभा करावा. आता लक्षात ठेवा, तुमचा दरवाजा पूर्वेला असू दे नाही तर पश्चिमेला असू दे, तुमच्या मुख्य दरवाजाच्या घरावरती डाव्या सोंडेचा गणपती लावला आहे का नाही ते सांगा. आवाज बंद. काही ठिकाणी आवाज आला हो, काही ठिकाणी आवाज आला. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा डाव्या सोंडेचा गणपती तुमच्या मुख्य दरवाजावर लावून घ्या. अरेच्या दरवाजावर गणपती तर दिसत आहे पण त्याच्या खाली तोरणच लावलेलं नाही.